नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, आज एक महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपलेलो आहे आपण। आज 22 डिसेंबर 2022 चे दिवस आहे। जे काही BMS BUMS आणि BHMS महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधील हा सेकंड राऊंडचा रिझल्ट लागला आहे आणि त्या सिलेक्शन लिस्टनंतर रिपोर्टिंगचे जे दिवस आहेत ते चालू झालेले आहेत। ह्या 4 ते 5 दिवसामध्ये आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे आणि सर्व विद्यार्थ्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ते सर्व विद्यार्थी अप्रोप्रिएट कॉलेजचा फीज आणि डिमांड ड्राफ्ट घेऊन कॉलेजवरती जाऊन जॉईन व्हायचं आहे। वास्तविक आजचा जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामधील BMS गव्हर्नमेंट कॉलेजमधील कॅटेगरी वाईज कट ऑफ राऊंड 2 साठी CDCL राऊंड दुसऱ्या राऊंडचा कट ऑफ किती राहिलेला आहे त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे। तर गव्हर्नमेंट BMS महाराष्ट्र राज्यामध्ये ओपन कॅटेगरीचा कट ऑफ हा 454 एवढा ओपन कॅटेगरीसाठी शेवटच्या विद्यार्थ्याला मिळालेला आहे। EWS कॅन्डिडेटसाठी 449, OBCसाठी 450, VJ कॅन्डिडेटसाठी 447 आणि NT1 कॅन्डिडेटसाठी 414 मार्क्सला कट ऑफ लागलेला आहे। NT2 कॅटेगरीसाठी 454 एवढ्या मार्क्सला शेवटचा कॅन्डिडेट ॲडमिट झालेला आहे आणि NT3साठी 449 एवढे मार्क्स असणाऱ्याला गव्हर्नमेंट BMS महाराष्ट्रामध्ये मिळालेलं आहे। SC कॅटेगरीसाठी 388 एवढे मार्क्स असतील तरीसुद्धा आपल्याला महाराष्ट्रामध्ये BMSचं गव्हर्नमेंट कॉलेज लागलेलं आहे आणि ST कॅटेगरीसाठी मात्र 248 एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला शेवटच्या कॅन्डिडेट ST कॅटेगरीचा जो आहे त्याला गव्हर्नमेंट BMS कॉलेज महाराष्ट्रातल्या सेकंड राऊंडमध्ये लागलेले आहे। ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपल्या कॅटेगरी वाईज जे जे कॉलेज लागलेले त्या कॉलेजमध्ये जाऊन आपण रिपोर्टिंग करा किंवा जॉईनिंग करा। सर्व जॉईनिंग झालेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन करू आणि त्यांना पुढील मॉपअप राऊंडसाठी जे काही चॉईस फिलिंग करणार आहे त्यावेळेस मात्र तुम्हाला सेफ चॉईस फिलिंग करता येऊ शकते। आता तुमच्या हातामध्ये एक कॉलेज मिळालेलं आहे, त्यानंतर ज्या कॉलेजमध्ये मला जायचं आहे तेवढीच चॉईस फिलिंग केले तरी चालू शकतात। परंतु काही विद्यार्थ्यांनी राऊंड 2 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी BMSचे चॉईस फिलिंग कमी केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना मात्र कॉलेज अलॉट झालेलं नाही जास्त मार्क्स असून सुद्धा, कारण त्यांनी चॉईस फिलिंगच कमी कॉलेजेसचे केल्यामुळं त्यांना कॉलेज अलॉट झालेलं नाही। अशा विद्यार्थ्यांना मॉपअप राऊंडसाठी आपल्याला सर्व म्हणजे जास्तीत जास्त आणि म्हणजे सर्वच कॉलेज चॉईस फिलिंगमध्ये द्यावे लागणार आहे। हा एक महत्त्वाचा टॉपिक या अनुषंगानं आम्ही तुमच्यासमोर मांडलो आहे। तर हा जो व्हिडिओ आहे तो BMS गव्हर्नमेंट कॉलेजमधील महाराष्ट्र राज्यामधील कट ऑफचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सर्व कॅटेगरीचा कट ऑफ मी दिलेला आहे। एकदा मी परत सांगतो, ओपन कॅटेगरीसाठी 459, EWS 449, OBC 450, VJ 447, NT1 414, NT2 454, NT3 449, SC 388 आणि ST कॅटेगरीचा 248 हा कट ऑफ BMS गव्हर्नमेंटसाठी लागलेला आहे सेकंड राऊंडसाठी। तर हा व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। त्याचबरोबर बहुतेक म्हणजे या राऊंडमध्ये 3 ते 4 कॉलेजेस गव्हर्नमेंटचे आणि 8 BMSचे प्रायव्हेट कॉलेजेस आलेले नाही आहेत। तर या सर्व दरम्यान 450 ते 500 सीट्स या राऊंडमध्ये आलेले आहेत, ते मॉपअप राऊंडमध्ये येऊ शकतात। त्याचबरोबर जवळपास 6 ते 7 कॉलेजेस BMSचे नवीन होऊ घातलेले 2022 स्टार्ट होणार आहेत, असे सुद्धा कॉलेजेस आपल्याला मॉपअप राऊंडमध्ये येऊ शकतात आणि त्यांचा कोड पण येऊ शकतो, त्यामुळे कट ऑफवरती त्याचा इफेक्ट येऊ शकतो। तो एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू। हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या या सर्व व्हिडिओ याच सर्व विद्यार्थी आणि आमच्या सर्व व्ह्युअर्सचे आमच्या करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूबची त्याचबरोबर हे जे फर्म आहे ह्या फर्मचे सर्व टीमच्या तर्फे आपले सर्व हार्दिक अभिनंदन करून तुमच्या भावी आयुष्यामध्ये सर्व तुमचे लाईफमध्ये असणारे सर्व मोठमोठी सिखरे पादाकांत करावी यासाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा व्हिडिओ संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।